अध्यक्ष महोदय, अनधिकृत आणि अधिकृत फेरीवाल्यांच्या संदर्भातला हा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये वीज जोडणीच्या संदर्भामध्ये उत्तर सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये दिलाय। माझा प्रश्न असा आहे की बोरिवलीच्या पश्चिमेकडील रेल्वे स्टेशनच्या बाजूला हजारो फेरीवाले, म्हणजे असं झालंय की दुकानाच्या समोर एक दोन तीन आणि हजारोच्या संख्येने फेरीवाले, लाखोच्या संख्येने प्रवासी येतात आणि दररोज बोरिवलीच्या त्या ठिकाणी संध्याकाळी लोकांना चालायला पण जागा मिळत नाही। त्याच्यामध्ये अनधिकृत जोडणी घेतलेले पण आहेत, अनधिकृतपणाने नाला सोपारापासून आलेले फेरीवाले आहेत। माझी अशी विनंती आहे आपल्या मार्फत सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांना की या बोरिवलीच्या बाबतीत एकदा काहीतरी निर्णय फेरीवाल्यांच्या बाबतीत आपण घेतला पाहिजे। अनधिकृत आणि अधिकृत, अधिकृतची यादी जर महानगरपालिकेकडे असेल तर त्याच्या बाबतीतली भूमिका घेऊन अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे निर्देश आपण देणार का, माझी विनंती आहे। माननीय अध्यक्ष महोदय, साधारणपणे जे अधिकृत फेरीवाले आहेत त्यांना काय आपल्याला सोयीसुविधा देता येतील या संदर्भात निश्चितपणे शासन विचार करेल। त्यांना ग्रीडवरनं नाही तर ऑफग्रीड अशा प्रकारे आपण त्यांना काही कनेक्शन देऊ शकतो का याचाही विचार करण्यात येईल। तथापि अनधिकृत अशा प्रकारचे जर फेरीवाले असतील तर त्यांचं अन्यत्र कुठे पुनर्वसन करता येईल का असा प्रयत्न निश्चितपणे सरकार करेल। एक मिनिट, सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय, मुख्यमंत्री।